रामदास कदमांनी पुन्हा एकदा अनंत गीतेंवर घणाघाती टीका केली. कोकणच्या जनतेकरता गीतेंनी केलं काय ते सांगावं असा खडा सवाल गीतेंना केला. कोकणच्या हिताकरता जनता सुनील तटकरेंना निवडून देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनंत गीतेंच्या तोंडी पापाची आणि शापाची भाषा शोभत नसल्याचा प्रहार कदमांनी गीतेंवर केला. अनंत गीतेंनी सांगावं मी हा विकास केला म्हणून मला मतं द्या म्हणून तू सांगू शकेल. मी 7 वेळा निवडून आलो, इतक्या वेळेला मी मंत्री झालो, 3 वेळा ही कामं मी केली, हे उद्योग मी आणले, इतक्या बेरोजगारांच्या हाताला काम दिला म्हणून मला मतं द्या असं अनंत सांगू शकतो? नाही सांगू शकत. मग तुला मतं कशासाठी द्यायची ते तर सांग. आता 6 वेळेला निवडून आलास, 3 वेळा मंत्री झालास, तू काय काम केलं असेल दाखव. बाप दाखवून सांग घाल. तर पापाच्या आणि पुण्याच्या गोष्टी गीतांच्या तोंडा सोबत नाही. नाशिक मधील महाविकास आघाडीतील उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करतील. नाशिकचे उबाठाचे राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे त्यांच्यासोबत असतील.